विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आयुष्य आरू आबा आहे, आदिती आहे आणि आपल्या बरोबर महेश कुलकर्णी हे पण आहेत. तर आरू आबा आदिती काही माहिती सांगतात ती आपण ऐकूया. नमस्कार. ही समोर वाचे ही भीमा नदी आहे. या नदीवर इथून साधारणतः 35 किलोमीटर खाली उजनी धरण आहे. त्या धरणाचं संपूर्ण बॅक वॉटर हे या क्षेत्रात पसरलं जातं. हे जे कुळदेव महादेव मंदिर हे शिखर आपण बघतो, या शिखराच्या वर 10 फूट पाणी असतं. इतकं विशाल बॅक वॉटरचं क्षेत्र आहे. आमचं पुरातन 1000 वर्षापूर्वीचं आणि आता पाण्याखाली गेल्यामुळे इथल्या मूर्तीची स्थापना गावात नवीन मंदिर बांधून केलेली आहे. आधी ती तू काय सांगशील सांग. इथून जवळच भिगवण असं एक प्रसिद्ध गाव आहे आणि तिथे फ्लेमिंगो पक्षी येतात आणि जे पक्षी निरीक्षक आहेत आणि वन्यजीव फोटोग्राफर आहेत त्यांच्यासाठी हा परिसर म्हणजे पंढरी आहे. त्यामुळे इथे सतत पर्यटकांचं राबता हा चालूच असतो आणि त्यात हे मंदिर हे बघण्यासाठी तर दुरून दुरून लोक खास करून येतात. कारण हे मंदिर केवळ म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या पहिले म्हणजे अगदी उन्हाळ्यात जेव्हा धरण कोरडं पडतं ना तेव्हा अगदी 3 ते 4 महिनेच फक्त मंदिर थोडंसं वर असतं आणि आपण ते बघू शकतो आतमध्ये जाऊन. असं तर मंडई एवढं सुंदर मंदिर आहे आपण आता ते बघणारच आहोत. आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की जवळजवळ 60 ते 62 वर्षामध्ये 3 ते 4 वेळा फक्त मंदिर हे ओपन होतं. कारण पाण्याची पातळी जसं आपल्याला आबांनी सांगितलं धरणाच्या पाण्याची पातळी कमी होती तेव्हाच हे मंदिर एवढं सुंदर मंदिर आहे बघा एवढं आपल्याला दिसतं. त्यावेळेस तर तुम्ही येऊ शकता नाही तर तुम्हाला बोटीने यायला लागतं आणि बोटीसुद्धा बऱ्यापैकी इथे पाणी असतं. तर आता आपण मंदिर बघणारच आहोत. त्याच्या आधी आपल्याला इकडे बघा इथे काही जुनी जे मंडपासारखं आपल्याला तिथे दिसतंय तर बांधकाम बघूया आपण. हे बघा इथे ह्या विटांचा वापर इथे केला होता. म्हणजे 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्यावेळेस अशा पद्धतीने बांधकाम असायचं. आणि जर तुम्ही बांधणी बघाल तर फक्त दगडांवर दगड इथे ठेवले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीही नाही आहे. तरी हे पाणी पूर्णपणे भरल्यानंतर आणि जेव्हा पाणी निघून जातं त्यावेळेससुद्धा मंदिराची रचना अजूनसुद्धा शाबूत आहे. म्हणजे त्यावेळेचं बांधणी काय असेल आपण कल्पना करू शकतो. आणि मंदिराच्या बाहेर बघा इथे स्तंभ दिसत आहेत आपल्याला उरलेले, बरीच पडझड झालेली आहे. पण पूर्णपणे ही तटबंदी आहे त्याची मंदिराची आणि ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला दिसते इकडे. मंदिराच्या बाहेर आपल्याला इथे मारुती राया विराजमान दिसत आहेत इकडे. इकडे बाहेरचं तुम्ही जर कोरीव काम बघाल किती सुंदर कोरीव काम आहे बघा. ही जी गोष्ट आहे याच्या मला सगळ्यात जास्त राग येतो जिथे लोक येतात आणि इथेच पाण्याची प्लास्टिकची बॉटल टाकून जातात. तर तुम्ही प्लीज असं काही करू नका की जेणेकरून निसर्गाला हानी पोहोचेल. आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे प्लीज असं कृत्य करू नका. जे सुंदर कोरीव काम आहे बघा. आपण आता समोरनं प्रवेश करूया आणि आतलं स्ट्रक्चर आपण बघूया. एकदम थंड वाटतंय आणि सॉलिड वारा सुटला इकडे. आणि पूर्णपणे ओपन एरिया आहे उजनी धरणाचा. इथे समोर आपला पाणी असल्यामुळे एकदम गार वारा आहे आणि आतमध्ये दगडांच्या ह्याच्यामध्ये आत आल्यानंतर तर एकदमच थंड वाटतंय. बघा इथे तुम्ही खांबांचं कोरीव काम बघा फक्त. जुन्या काळात पळसदेव गाव रत्नपूर नावाने ओळखले जात होते आणि बाजारपेठेचे मुख्य केंद्र होते. या परिसरात एकूण 5 मंदिरे आहेत, त्यापैकी पळसदेव मंदिर आकाराने व उंचीने मोठे आहे. मंडई एवा नक्षीकाम बघा तुम्ही फक्त इकडचं. वाव.
आणि आतमध्ये आपल्याला पूर्ण इथे अंधार आहे, तरी आज आपण जाऊन बघूया. पण आतमधली जी महादेवाची पिंड आहे ती इकडनं उचललेली आहे, आणि बाहेर जे पळसनाथाचं मंदिर आता त्यांनी स्थापन केलेलं आहे, याच्या आधी जेव्हा इथे धरण बांधलं गेलं तेव्हा इकडची पिंड काढून तिकडे नेली होती. तर आतमध्ये आता काही नाही आहे, पण आतमध्ये तुम्ही जर इथे बघाल तर पूर्णपणे चिखल, म्हणजे नदीचा जो गाळ आहे, धरणाचा जो गाळ आहे, तो इथे आले आहे. त्याच्यामुळे आतमध्ये बघणारं काही नाही आहे, पण एक वास्तू म्हणून आपण इथे नक्कीच येऊ शकतो की कशा पद्धतीने त्यावेळेचं बांधकाम असेल हे बघण्यासाठी. आणि बाहेर जो मंडप आहे त्याच्या वरचं तुम्ही कोरीव काम बघा, किती सुंदर केलेलं आहे. आतनं आपण मंदिर बघितलेलं आहे, आणि आता बाहेरचं आपण स्ट्रक्चर बघूया मंदिराचं. बाहेरचं कार्विंग पण आपल्याला त्यात दिसेल की किती सुंदर कार्विंग केलं आहे. चालुक्य राजांनी 10व्या ते 12व्या शतकात दरम्यान बांधले, याचा अर्थ हे मंदिर किमान 900 ते 1100 वर्ष जुने आहे. हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचे शिखर सप्त भूमिज शैलीमध्ये आहे, ज्यामध्ये शिखरात एक लहानसं घुमट आहे जेथे बसून 6 ते 7 लोक वहन आणि पूजा करू शकतात. येथील शिखर हा एक अतिशय अनोखा प्रकार आहे जो सामान्यतः या भागातील मंदिरांमध्ये दिसत नाही. तसेच मंदिरातील खांब आणि मखरावर अतिशय सुंदर दगडी हस्तकला आहे. नंतर 17व्या 18व्या शतकात फलटणच्या राजे निंबाळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी व विस्तार केला. म्हणजे मंदिराच्या बाजूला इथे आपल्या पाण्याचं पात्र दिसतंय बघा. हे जर पावसामध्ये जेव्हा भरतं तेव्हा या बोटी असतात, त्या बोटी आपल्याला तिकडनं, म्हणजे पूर्णपणे आपण आता उजनी धरणाच्या पूर्ण पात्रामध्ये आहोत, त्याच्या मध्ये मंदिर आहे. पळसदेव महादेव मंदिराच्या बाजूला एक छोटेसे मंदिर दिसते. हे मंदिर विष्णूचे असल्याचे सांगितले जाते. येथील गाभाऱ्यामध्ये आपल्याला विष्णूची मूर्ती दिसून येत नाही. पळसदेव हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव पुण्यापासून 124 किलोमीटरवर आहे. उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते. पुणे सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे. या गावापासून काही अंतरावर पळसदेवा गावाचा फाटा फुटतो. गावातून गेलेला हा रस्ता थेट पुढे उजनी धरणाच्या पात्रात पोचतो. पाण्याची थोडीशी पातळी जर मंदिरात असेल तर एका छोट्याशा होडी प्रवासाने पाण्यावरून तुम्ही पळसदेव मंदिरापर्यंत पोचू शकता. मंडई आणि इथे खांबावर काही कोरलेलं आहे हे बघा इथे लिपीमध्ये, ते आपण बघूया. आपल्या बरोबर एक दादा आहेत, त्यांना या मंदिराबद्दल थोडीफार माहिती आहे, ती आता आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. शंकर काळे. तुम्हाला दर्शक तुम्हाला बघत आहेत, तर दर्शकांना या मंदिराबद्दल थोडीफार तुम्हाला जी माहिती असेल ती सांगा. आणि महादेवाचं मंदिर आहे. मी मला थोडंसं कळत होतं त्या टायमिंगला, मी इथं येऊन दर्शन घेऊन जात होतो, येत होतो चालत, आता कुठल्या सुविधा नव्हत्या. आणि इकडं रामेश्वर मंदिर आणि इकडं खाली पाण्यात आहे ते, म्हणजे समोर जे दिसत आहे ते आपलं रामेश्वर मंदिर, जे आपल्याला आज इथे पॉईंट दिसतोय इथे रामेश्वर मंदिर, रामाचं मंदिर आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर अजून पाण्यात आहे. तुम्ही मगाशी जे गाव मला सांगत होते ते गाव कुठे आहे? समोरचं गाव आहे. आणि आता आतली जी महादेवाची पिंड आहे ती कुठे स्थापन केली? महादेवाची आता नवीन पळसदेव हावे रोडच्या कडेला आहे, तिथं हावेच्या कडेलाच हायस्कूल आणि शाळा तिथं आहे, त्याच्या समोर मोठं मंदिर आहे असंच बांधलेलं आहे. बरं. आणि तिथं स्थापना झाली. आणि साधारणतः स्थापना कधी कितल्या वर्षी झाली असेल? स्थापना पाणीच्या वेळेस गाव माझी 75 फुंडच पाणी आलं, 80-85 झाली, तर त्याच्या दरम्यानच ही पाणी शे गावात आलं की तिकडे स्थापना झाली. धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती दिली. सुंदर असं आपल्याला इथे यांनी बांधकाम केलं आहे. आणि आपल्याला आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि द्रोणाचार्यांकडनं बघूया आपल्याला आता काय दृश्य दिसतंय. Thank you.
मंडळी, मगाशी आपण जुन्या मंदिराला होतो आणि आता आपण जे मंदिराला आहोत हे नवीन मंदिर आहे. जेव्हा धरणाचं काम झालं, जेव्हा पाणी भरायला लागलं, त्यावेळेस आतली पिंड त्यांनी इथे आणून ठेवलेली आहे. इथे मंदिर स्थापन केलेलं आहे. ते आता आज जाऊन आपण बघूया कशी आहे ती पिंड. म्हणजे असं हे नवीन मंदिर आहे. तर पळसनाथचं मंदिर आपण आतमध्ये बघितलं आणि हे नवीन मंदिर आहे. तर वरनं आता बघूया आपल्याला कसं दिसतंय. आपण नवीन मंदिर बघितलं आणि आता आपण हे जर बघितलं तर आता इथे आपण इकडे होतो, या जुन्या पळसदेव मंदिरापाशी होतो. त्याच्या बरोबर समोर आपल्याला एक रामाचं मंदिर दिसतं. तर रामाचं मंदिर पण आपण बघणार आहोत. खूपच पुरातन आहे. त्याचा रस्ता आहे बघा, तुम्हाला दाखवतो. असा रस्ता आहे. इकडनं ह्याच्या समोरच आहे बरोबर, पण मध्ये पाणी असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही. एक तर बोटीने तुम्ही जाऊ शकता किंवा आता आम्ही इकडे गाडी लावलेली आहे आणि आता इकडनं आम्ही त्या मंदिरापाशी चाललो आहे. मंडळी, राम मंदिरमध्ये जात असताना तेवढ्यात आधी ते दुसऱ्या इकडे शेतामध्ये घुसले व इकडे, तर हे ताई आपल्याला भुईमुगाच्या शेंगा आपल्याला देत आहेत, त्या आपण बघूया. काय ताई काय काढताय तुम्ही? अरे वा, पाणी नाही ह्याला जाण जाणायला लागले. हो बरोबर बरोबर. कुठे गेले पाणी? पाणी एकदम आतमध्ये गेलं. इतकं फसतय माणूस. हो ना, म्हणतो कवळेच लागलोय काढायला. आदिती झोईत लगेच भरून घेते. आदिती मजा आता. हो बस बस बस, तुमची मेहनत आहे खूप. काय हे पूर्णपणे भुईमुगाचं झाड आहे. हे जर तुम्ही झाड बघाल, हे पूर्ण भुईमुगाचं झाड आहे. हे बघा इथे त्यांनी शेंगा काढून ठेवल्यात. हे बघा ह्याच्यावर तुम्हाला कळेल की शेंगांचा साठा आता किती आहे. सुंदर मंडळी, बघा आपण मगाशी त्या तटावर होतो, त्या मंदिरात होतो. आता आपण ठाण्याच्या पलीकडे आलेलो आहोत. त्या बोटी बंद आहेत म्हणून रोडच्या साह्याने इथे आलो आहोत. आणि तुम्हाला जे मगाशी रामाचं मंदिर म्हणलं ते समोर आपल्या इकडे दिसतंय. मी बऱ्याच जणांना विचारलं पण सगळ्यांनी सांगितलं ह्या मंदिरापेक्षा ह्याच्यामध्ये जी शिल्पकला आहे ती खूप जास्त सुंदर आहे. तर ती आता आपण प्रत्यक्षात बघूया. आता आपण रामाच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. सुंदर मंदिर आहे बघा. बाहेरची शिल्प बघा, अजून सुस्थितीत आहेत. हे जे शिल्प आहे किती सुंदर आहे बघा. इथे राम लक्ष्मण उभे आहेत आणि इथे वानर आहे, वानरसेना. आणि त्यांच्या हातात दगड आहे आणि खाली तुम्हाला मासे दिसत आहेत. तर ते दगड पाण्यात टाकतायत. हे सेतुबंधनाचं त्यांनी शिल्प इथे कोरलेलं आहे, जो सेतू उभा केला होता. अतिशय सुंदर शिल्प केलेलं आहे. तेव्हा काही अवशेष इथे पण आपल्याला पडलेले दिसत आहेत. इथे राम आहे, रामाच्या हातात धनुष्य आहे आपल्याला दिसतोय. या राम मंदिराच्या बाहेरील भिंतींवर रामायणाच्या वेगवेगळ्या कथा दिसतात.
वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्ध, अशोकवनातील देवी सीता, रामसेतूसाठी दगड घेऊन जाणारी वानरसेना, पाच तोंडे असलेला रावण आणि लक्ष्मणासोबत भगवान राम, अशा रामायणाच्या कथा आपण येथे पाहू शकतो. याची रचना तुम्हाला कळेल, फक्त दगडांच्या वर दगडांची बांधणी आहे, कुठेही बघा एकमेकात एक दगड असे जॉईन करून बसवलेले आहेत. फक्त आदिती मंदिरात जाऊन आली आहे, तर आदितीला जरा तिचा अभिप्राय विचारूया. आदिती, तुला कसं वाटतंय सांग आता, आत्म्या तू जाऊन आली आहेस. मंदिराच्या आतल्यापेक्षा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहेत ना हे रामायणातले ना चित्र, म्हणजे जे महत्त्वाचे क्षण आहेत ना ते इथे कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ते खूप सुंदर चित्र आहेत. म्हणजे ते जे वानर आहेत त्यांचे चेहरे, राम, लक्ष्मण, सीता आणि ज्या घटना घडून गेलेल्या आहेत रामायणातल्या, त्या त्यांनी इथे रेखाटलेल्या आहेत, म्हणजे आपलं कोरलेल्या आहेत. तर आम्ही पण त्या बघतो आहे आणि ते क्षण आठवण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, आता आपण आज जाऊया. बाहेरनं आपण वास्तू पूर्ण बघितलेली आहे मंदिराची, तर आतमध्ये बघूया. आतमध्ये तुम्हाला एक खांब दिसतील, मजबूत खांब, त्यावेळेचं स्ट्रक्चरसुद्धा एवढं पाणी इथे भरतं धरणाचं, तरी पण हे स्ट्रक्चर अजूनपर्यंत उभं आहे. पाण्याची पातळी ह्याच्या वरती असते, म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला कळेल की त्यावेळेसचं कन्स्ट्रक्शन कुठल्या पद्धतीचं असायचं. हे बघा, आपल्याला आता एक इकडनं द्वार दिसते, इकडनं एक द्वार दिसते, त्याच्यानंतर इथे एक आपण बघूया आतमध्ये. आता आतमध्ये काही नाही आहे, पण याचं कोरीवकाम आपण बघू शकतो. पाण्याची लेवल आपल्या इथे कळते, पाण्याच्या लाईन्स आलेल्या आहेत सगळ्या, म्हणजे पाण्याची लेवल ह्याच्या वरती असते क्रॉस झालेली. या ज्या लाईन्स आहेत या सगळ्या पाण्याच्या लाईन्स आहेत. थंड वाटते इकडे, आणि इकडचा व्ह्यू बघा फक्त समोरचा. वा मंडळी, या शिल्पामध्ये सीता अशोक वाटिकेमध्ये बसलेली आहे, ती सुंदर शिल्प रेखाटलं आहे. आणि आता आपण इथे द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया द्रोणाचार्य आपल्या वरनं काय दृश्य दाखवत आहेत एरियल व्ह्यूने. आणि थोड्या बसल्यानंतर आम्ही आता इकडे परतीय प्रवासाला लागू. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वात नक्की शेअर करा, आणि अजून नुसतं जर तुम्ही बघत असाल म्हणजेच चॅनलला जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभरटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता, या तटाला चार वेशी होत्या, भट, नाथ, चांबार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण 1975 साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवालाही उजनीने आपल्या पोटात घेतले.